नमस्कार. वैश्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जे मुस्कमेलन असतो टरबूज, त्याचं मस्त कटिंग बघणार आहोत. आणि त्याच्या बियाही आपण वाया न घालवता त्याच्यापासूनही कसं आपण त्याचा बियाचा वापर करू शकतो तेही तुम्हाला दाखवते. हा अशा पद्धतीने मस्त असा पिकलेला टरबूज आहे. त्याचा आता दोन भागामध्ये पहिले कट करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर एका भागाचे अजून दोन भाग केलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकते अशा पद्धतीने. आता ह्याच्या सगळ्या बिया आपण पहिले काढून घेऊया. मी आता मस्त चमच्याच्या साह्याने मस्त अशा चबिया आपला मधला जो गर असतो पूर्णच काढून टाकायचा. आणि त्या बियाही आपण वाया घालवणार नाही आहोत. त्याचाही मस्त असा उपयोग होतो कोणत्याही भाजीमध्ये वगैरे बनवण्यासाठी. तुम्हाला मी नक्कीच तो पुढे सांगते कसा उपयोग करता येईल वगैरे. आता ह्या सगळ्या बिया मी काढून घेते पूर्ण टरबूजाच्या. तुम्ही अशा पद्धतीने जर एका ह्याच्याच करायचा कंटाळा वगैरे येत असेल तर एक दोन टरबूजाच्या अशा पद्धतीने बिया बाजूला काढून ठेवू शकता आणि नंतर एकदाच त्याचा वापर करू शकता. आता ह्याचे आपण कट करूया. अजून चार भागामध्ये कट करून घेतलेले होते ऑलरेडी, त्याचे अजून मोठे मोठे असेच आपण अजून दोन भाग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सालीचा जो भाग असतो तो आपण काढून घ्यायचा आहे. सालीसकट प्रत्येक वेळी पटकन असं खाता येत नाही आणि छान असं कट करून घेतलं की खायला इझी जातं. त्याच्यानंतर छान कट करून घ्यायचे छोटे छोटे पीसेसमध्ये. तुम्हाला किती छोटे पाहिजे, मोठे पाहिजे, किती पातळ पाहिजे, जाड पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. आता इथे मी सगळेच पीसेस कट करून घेतलेले आहे. हा अख्खा टरबूजाचे एवढे मस्त असे पीसेस झालेले आहेत कट करून. सर्विंग प्लेटमध्ये काढते आहे. त्याच्यानंतर मस्त असं टूथपिकच्या साह्याने आपण कधीही खावं असं वाटलं किंवा उपासाला वगैरे मस्त असं आपण एन्जॉय करू शकतो. अशा पद्धतीने आपला हा टरबूज कटिंग झालेला आहे. हा आहे याचा फायनल लुक. टरबूज जेव्हा पिकलेला असतो ना तेव्हा खूप भारी लागतो, त्याचा गोडूळ असं मस्त. आता त्याच्या बियांचा कसा उपयोग करणार ते दाखवते. त्याच्या आधी खाली एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर ह्या दोन टरबूजाच्या बिया आहेत त्या सगळ्या मी गोळा करून ठेवलेल्या. म्हणजे एकदाच आता कापलेला टरबूज किंवा नसेल आपलं तुम्हाला जर एकदाच सगळं कापायचं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देऊ शकता आणि नंतर त्याचा वापर करू शकता. पहिले मी व्यवस्थित चोळून चोळून घेतलेला आहे. त्याचा गळ जो आहे साईडला केलेला आहे आणि बिया बाजूला हलल्या आहे. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खाली प्लेटमध्ये निघून गेलेलं आहे. आहे की नाही तुम्ही इथे पाहू शकता, हे प्लेटमध्ये पाणी निघालं आहे. ते आपण फेकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण आता ह्या बिया आहेत चाळणीमध्ये, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशा बिया 2 ते 3 पाण्यातनं छान धुवून घ्यायचं आहे. त्याचा वरचा जो चिकटपणा वगैरे असतो ना तो मस्त पिटकन निघून जातो. त्यामुळे 2 ते 3 पाण्यातून छान धुवून घ्यायच्या आणि निथळायला ठेवायच्या. 1 ते 2 मिनटं निथळल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशाच सगळ्या बिया टाकायच्या आहेत आणि आपण त्याचं मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची. प्युरी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी वगैरे न टाकता आपण प्युरी तयार करून घ्यायची आहे. आणि ही आता प्युरी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने असणार. खाली आता पुन्हा एक प्लेट ठेवते आहे, छोटीशी डिश ठेवलेली आहे, चाळणी ठेवलेली आहे आणि ही प्युरी आता आपण त्याच्यावर टाकायची आहे. आणि प्युरी आता ही चमच्याच्या साह्याने आपण गाळून घ्यायची आहे. म्हणजे वरती ज्या बिया असतात ना, बियांचं सालपट वगैरे असतात, त्या आता आपल्याला एक एक काढत बसणं शक्य नसतं. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने केलात ना तर मस्त सगळं सालपट निघून जातील, बाजूला होतील आणि आपल्याला त्याचा गर भेटेल. आणि हा गर आपण कोणत्याही भाजीत वापरू शकता, जसं की पनीर वगैरेच्या भाजीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काजू वगैरे वापरतो ना, काजू किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे, शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून वगैरे असं त्याची प्युरी बनवून आपण भाजीमध्ये कोणत्या वापरत असो, त्याच्याऐवजी तुम्ही ह्या बियांचा वापर करू शकता. बियांचा रसाचा मस्त अशी तीच थिकनेस, तीच ग्रेव्हीला आपल्या थिकनेस मस्त असं टेस्ट येते. त्याच्यामुळे ह्या बियाही वाया जात नाही. आणि आपल्या बघा तुम्ही दोन ह्याच्यापासून मस्त असं डिशभर आपलं एक प्लेट भरून आपल्याला ज्यूस भेटलेला आहे ग्रेव्हीसाठी. मस्त असा वापर होतो ना. म्हणजे बघा टरबूज जसं आपण हे करतो खातो त्याचा बियांचाही उपयोग होतो, फक्त साल वाया जाते. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आय होप आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.